पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महागाई विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी एक चूल मांडण्यात आलेली आहे आणि गॅस परवडत नाही म्हणून ही प्रतिकात्मक चूल या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी सरकारच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते आहे. सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता आंदोलन सुरू महागाई गॅस सिलेंडर पेट्रोल आणि विजेचं भाडं विजेचंही बिल वाढलेलं आहे. गॅस वाढलेला आहे. दुधाचा भाव वाढला आहे. सगळ्या या महागाईवर आज मात करावी. 50 खोके इज नॉट ओके हे सांगण्यासाठी आज आमच्या सगळ्या महिला भगिनी आणि आमचे सहकारी रस्त्यावर उतरले. काही सध्या राज्यातले मंत्री आहेत ते सांगतात की 5 वर्ष आमचं सरकार टिकेल. गुलाबराव पाटील म्हणतात की आम्ही फॅमिली फिजिशियन डॉक्टर आहे महिलांच्या बाबत, पण ते आक्षेपारे वक्तव्य करतात. कसं बघ सातत्याने मागच्याही आठवड्यामध्ये एक आक्षेपार्ह वक्तव्य आज भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांनी केलं. माझी ईडी सरकारला विनंती आहे की केंद्रामध्ये माननीय मोदीजी म्हणतात महिलांचा मान सन्मान करा, तो सातत्याने महाराष्ट्रामध्ये होता महिलांचा अपमान होताना दिसतोय. या ईडी सरकारला माझी विनंती आहे की हा तुमच्या सगळ्या आमदारांना आवरा. म्हणजे इतका विश्वास कुठून आला की 5 वर्ष काहीच होऊ शकत? एक तर इलेक्शन 2.5 वर्षांनी आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला खरं सांगू महाराष्ट्रातले आमदार काय बोलतात ना ह्याच्यावर मी फारसं भाष्य करत नाही, कारण का ते काय बोलतात हे तर अर्ध्या वेळीच त्यांना पण किती माहिती असतं. आणि दुर्दैव एका गोष्टीचं आहे की कुठलीही सिस्टम जी आहे, म्हणजे ते म्हणतात ईडीची ही येणार आहे, ह्यांना आधीच कसं कळतं ईडी कशी येणार आहे, सीबीआयचं असं होणार आहे, ह्यांना आधी कसं कळतं. आता ते ईडी सीबीआय सोडा, कोर्टाच्या तारखा पण ह्यांचेच आमदार सांगतात, त्याच्यामुळे दुर्दैव आहे. ह्याचा अर्थ मी माननीय आदरणीय अमितभाई शाह ह्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ईडी सीबीआय आणि कोर्टाच्या तारखांबद्दल तुमचे आमदार बोलतात. मग सर्वसामान्य जनता आम्हाला विचारते की या लोकांना कसं कळतं ईडी सीबीआय आणि कोर्टाच्या तारखा. तर मग आता सर्वसामान्य जनतेला असं वाटायला लागलं की सरकारच हे चालवतं का? तर नाही, माझा ज्युडिशरीवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे जर सत्तेतलेच लोक बेजबाबदारपणे बोलायला लागले तर ह्या देशाचं हा खरं तर अपमान आहे आणि हे देशाच्या हिताचं नाही आहे हे सगळं बोलणं. महागाई कमी होत नाही आहे. हो, महागाईच्या विरोधात तर आम्ही लढतोय. मी पार्लमेंटमध्ये बोलले, इथेही बोलले. कविता पण तुम्ही म्हटलं होतं? हो, मी कविताही म्हणले होते. काहीतरी सगळे प्रयोग करून झाले की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. वेगळा त्यापेक्षा काय अजून करू शकतो? आम्ही तर तीव्र करणार आंदोलन, पण आम्ही प्रयत्न करत राहणार. प्रयत्नाती परमेश्वर. काल एक पवार साहेबांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. सगळ्यांचंच एक पर्सनल आयुष्य असतं जे आम्हीही जगतो. आणि काल रात्री पुण्यावरनं उशिरा ते मुंबईला आले तेव्हा योगायोगाने मॅच चालली होती आणि ते आणि त्यांची नातवंड ती मॅच बघत होते. आणि मी आपला एक वळले आणि म्हटलं अरे एक छान हा फोटो काढूया, कारण का माझी मुलं आता परदेशी चालली आहेत शिकायला. आणि योगायोगाने ते सगळं जमून आलं. राज ठाकरे पण आता 12 मूर्तीवरती लक्ष ठेवून त्यांचं मनापासून स्वागत आहे. नक्की. आपल्याबरोबर सुप्रिया सुळे होते आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. सरकार विरोधात त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. व्हिडिओनिस नितीन सांडबोरसा सागरावर जी 24 तास पुणे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.